वेलकम ऑल, आई एम मयूर जगदाळे एंड वी आर गोइंग थ्रू आवर सब्जेक्ट मेंटेनेंस ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट। त्यामध्ये आपण टॉपिक नंबर 3 बघत आहोत, दॅट इज टेस्टिंग एंड मेंटेनेंस ऑफ रोटेटिंग मशीन्स। ओके, प्रीवियस लेक्चरला आपण जे काय आपले सिंगल फेज मोटर आहे, सिंगल फेज इंडक्शन मोटर आहे, त्यावरती आपण जे काय टेस्ट घेणार आहोत, म्हणजेच रुटीन टेस्ट असो, टाईप टेस्ट असो, मग रुटीन टेस्टच्या अंडर कुठल्या कुठल्या टेस्ट येतात त्या बघत आहोत। ठीक आहे, जे आपले नेक्स्ट टेस्ट आहे हाय व्होल्टेज टेस्ट। ठीक आहे, कुठली टेस्ट आहे आपली? हाय व्होल्टेज टेस्ट। आता नेमच इंडिकेट करते बघा, हाय व्होल्टेज टेस्ट म्हणजेच काय, आपल्याला काय करायचं आहे, हाय व्होल्टेज देऊन तुमचं काय करायचं आहे, इक्विपमेंट त्या व्होल्टेजला सस्टेन राहते की नाही हे चेक करायचं आहे, ह्यालाच काय म्हणतो आपण हाय व्होल्टेज टेस्ट। दिस टेस्ट इज टेकन आफ्टर द इन्सुलेशन रेजिस्टन्स मेजरमेंट टेस्ट। ठीक आहे, आपण ही टेस्ट कधी घेणार आहोत, ज्यावेळी आपली इन्सुलेशन रेजिस्टन्स फाइंड आउट करून होईल, ज्यावेळी आपला इन्सुलेशन रेजिस्टन्स फाइंड करून होईल त्यानंतर आपण काय करणार आहे, ही टेस्ट घेणार आहे। फॉर दिस टेस्ट फॉलोइंग रेंज ऑफ व्होल्टेज टू बी टेकन। ठीक आहे, आता कुठल्या प्रकारचे व्होल्टेज आपण कितपत मोटरला द्यायचं, जे काय टेस्टिंग व्होल्टेज आहे तुमचं स्टँडर्ड, ते आपण बघणार आहोत। लो व्होल्टेज मोटर्स लेस दॅन 50 व्होल्ट्स। ठीक आहे, काय सांगितलं त्यांनी, जे काय तुमचं लेस दॅन 50 व्होल्ट्स मोटर असेल, 50 व्होल्ट पेक्षा ज्या मोटरचं रेटिंग काय कमी आहे किंवा 50 व्होल्ट आहे, त्या ठिकाणी तुमचं टेस्ट व्होल्टेज किती असलं पाहिजे, 500 व्होल्ट। त्या ठिकाणी तुम्ही टेस्ट व्होल्टेज किती देणार, तुमचं 500 व्होल्ट काय देणार, तुमचं टेस्ट व्होल्टेज देणार आहे। मग 500 व्होल्ट दिल्यानंतर जर तुमचं वाइंडिंग जर वीक झालं नाही किंवा तुमच्या मोटरमध्ये काही प्रॉब्लेम आला नाही, तर तुम्ही काय म्हणू शकताय, त्या व्होल्टेज साठी तुमची मोटर काय राहू शकते, चांगली राहू शकते किंवा विथस्टँड राहू शकते। ठीक आहे, सेकंड आहे तुमचं व्होल्टेज बिटवीन 50 व्होल्ट टू नॉर्मल 250 व्होल्ट। ठीक आहे, 50 ते 250 व्होल्ट पर्यंत तुमचं मोटरची रेटिंग असेल, 50 व्होल्ट ते 250 व्होल्ट पर्यंत जर मोटरची काय असेल रेटिंग असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही टेस्ट व्होल्टेज किती देणार आहात, टेस्ट व्होल्टेज इज 1000 व्होल्ट, म्हणजे त्याबरोबर दुप्पट करायचं। आणि या 1000 व्होल्टला काय राहिलं पाहिजे, तुमची मोटर सस्टेन राहिली पाहिजे, जर तुमचं वाइंडिंग वगैरे वीक झालं तर काय म्हणू शकता तुम्ही, इथे तुमची मोटर मेंटेनन्स साठी आली किंवा खराब आहे। ठीक आहे, हे तुमचं काय स्टँडर्ड व्होल्टेज लिमिट्स आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवावं। तर जर तुमचं मोटर रेटिंग काय असेल 50 व्होल्ट पर्यंत असेल, तर तुम्ही काय करणार आहे, ते त्याला 500 व्होल्टेज पर्यंत हाय व्होल्टेज देणार आणि चेक करणार। ठीक आहे, आणि ती मोटर तुमची विथ स्टँड राहते की नाही ते चेक करणार। नेक्स्ट आहे तुमचं 250 पर्यंत व्होल्टेज असेल ती मोटर असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करणार, 1000 व्होल्ट काय देणार, व्होल्टेज अप्लाय करणार आणि ती मोटर तुमची त्या व्होल्टेजला टिकून राहते की नाही हे चेक करणार। ठीक आहे, बाय दिस टेस्ट वीकनेस ऑर डॅमेजेस ऑफ इन्सुलेशन इज टेस्टेड। ठीक आहे, आपल्याला या टेस्टवरून काय समजते, सपोज 500 व्होल्ट तुम्ही दिलाय आणि तुमचं जे काय इन्सुलेशन आहे मोटरचं ते जर काय झालं वीक झालं किंवा डॅमेज झालं, तर काय समजतो आपण, तुमचे हाय व्होल्टेजला मोटर विथस्टँड राहू शकत नाही, हाय व्होल्टेजला ही तुमची मोटर जी काय आहे ती विथस्टँड राहू शकत नाही किंवा टिकाव धरू शकत नाही। हे झालं हाय व्होल्टेज टेस्ट। ठीक आहे, हे आपण इन्सुलेशन जेव्हा चेक करणार आहे त्यानंतर लगेच कुठले घेणार आहे तुम्ही, हाय व्होल्टेज टेस्ट तुमची घेणार आहोत। ठीक आहे, सोपे आहे, आता डिफिकल्ट असं काही नाही, फक्त हाय व्होल्टेज द्यायचं लक्षात ठेवा, नावातच आहे, आपल्याला काय करायचं आहे, हाय व्होल्टेज देऊन चेक करायची तुमची मोटर तुमची सस्टेन राहते की नाही। नेक्स्ट आहे तुमची नो लोड टेस्ट। ठीक आहे, कुठली टेस्ट आहे तुमची, नो लोड टेस्ट। त्यामध्ये काय बघा, जसे आपण 3 फेज इंडक्शन मोटरसाठी बघितलं होतो, नो लोड टेस्ट, फुल लोड टेस्ट, ठीक आहे, किंवा ब्लॉक रोटर टेस्ट, सेम टेस्ट आहे, डिफरन्स असं काय नाही आहे, जे एक्सप्लेनेशन आहे ते सेम आहे, फक्त तुमचं सिंगल फेज आले तिथं काय होतं, 3 फेज होतं, एवढाच काही तो फरक आहे, बाकी डिफरन्स असा काय नाही आहे। द रेटेड व्होल्टेज टू द मोटर इज ऍडजस्टेड विथ द हेल्प ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर। आता नो लोड टेस्ट साठी तुम्ही जर बघितला, तुमची डायग्राम कशी येणार आहे, 1 सेकंड, हा माझा सिंगल फेज सप्लाय असणार आहे, ठीक आहे,
আমি কে কেনার এক অটো ট্রান্সফর্মার কানেক্ট করনার ওকে त्यानंतर इन सीरीज मध्ये काय असणार आहे ॲमीटर असणार आहे इन पॅरलल मध्ये काय असणार आहे तर व्होल्टमीटर असणार आहे आणि त्यानंतर जे काही लॉसेस आहे त्याच्या मेजरमेंटसाठी इथे काय असणार आहे तुमचा वॅटमीटर असणार आहे आणि इथे तुमची काय असणार आहे ही मोटर असणार आहे ठीक आहे कंस्ट्रक्शन मध्ये एवढं काय डिफिकल्ट असं काही नाहीये इथे तुमचा एसी सप्लाय असणार सिंगल फेज सप्लाय आहे ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे तुमचा बरोबर आहे त्यानंतर इथं होल्ड मीटर आहे पॅरलल एमिटर इन सिरीज आणि मोटर काय तुमची इथं नो लोड आहे मोटरला कुठलाही प्रकारचा लोड इथे दिलेला नाहीये म्हणजे मोटरची कुठे तुमची नो लोडची कंडिशन आहे ठीक आहे डायग्राम सिंपल आहे डिफिकल्ट असं काही नाही डायग्राम मध्ये फक्त एक वॅट मीटर एमिटर व्होल्टमीटर जे काय आपल्याला लॉसेस फाइंड आउट करायचे किंवा ज्या गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायचे नो लोड करंट असेल त्यासाठी आपण ते इक्विपमेंट वापरले ठीक आहे आता काय करणार आहे आपण द रेटेड व्होल्टेज टू द मोटर इज ऍडजस्टेड विथ द हेल्प ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर काय करायचं आहे रेटेड व्होल्टेज द्यायचा आता इथे नो सॉरी लोड नाहीये त्यामुळे करंटचा विषय काय यामध्ये येणार नाहीये आपण काय करणार आहे तर रेटेड व्होल्टेज अप्लाय करणार आहे त्यानंतर जे काही रिडिंग्स आहेत ते डायरेक्टली घेणार आहोत त्यामध्ये काय काय बघा तुमचं जे काही वॅट मीटरचं रिडिंग असणार आहे ते बरोबर काय असणार तुमचं आयर्न लॉसेस तर करंट नाही त्यामुळे तुमचं कॉपर लॉसेस या ठिकाणी निग्लेक्ट होणार आहे ठीक आहे रेटेड तुमचा करंट जर पोहोचू शकत नाही त्यामुळे तुमचं कॉपर लॉसेस निग्लेक्ट होणार आहे आता त्यामध्ये काय काय असणार आहे तुमचं जे काय व्ही झिरो असेल आय झिरो असेल डब्ल्यू झिरो असेल फ्रिक्वेन्सी असेल ठीक आहे स्पीड असेल तिची हे जे काही सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा जे रिडिंग्स आहेत ते आपण नोट डाऊन करून घेणार म्हणजे एकदा काय करणार आपण जे काय तुमचा ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्या थ्रू काय करणार रेटेड व्होल्टेज अप्लाय करणार त्यानंतर व्होल्टेज चेक करणार किती रेटेड तुमचा असेल ते घेणार आहे त्या व्होल्टेज तुमचा करंट किती दाखवतोय तो चेक करणार त्यानंतर वॅटमीटर रिडिंग किती शो करते ते दाखवणार फ्रिक्वेन्सी नोट डाऊन करणार स्पीड नोट डाऊन करणार ठीक आहे आता जे काय तुमचं वॅटमीटरचं रिडिंग दाखवेल तेच काय असणार आहे तुमचे आयर्न लॉसेस आणि लोड नो लोड टेस्ट आपण कशासाठी घेत असतो टू फाइंड आउट दी आयर्न लॉसेस हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे नो लोड टेस्ट आपण कशासाठी घेतोय टू फाइंड आयर्न लॉसेस ओके दीज व्हॅल्यूज शॅल टॅली विथ द व्हॅल्यूज कमिटेड बाय द सप्लायर ज्या काही व्हॅल्यूज आहेत व्होल्टेजच्या करंटच्या तुमच्या वॅटेजच्या किंवा पॉवरच्या किंवा लॉसेसच्या हे तुमच्या टॅली झाल्या पाहिजे कशाबरोबर जे काही तुमच्या सप्लायरला आवश्यक आहे किंवा गरजेचं आहे त्याच्यावर काय झालं पाहिजे टॅली झाले पाहिजे तरच तुम्ही मोटर ते काय करू शकताय परचेस करू शकताय किंवा सेल करू शकताय ठीक आहे नेक्स्ट आहे तुमची ब्लॉक्ड रोटर टेस्ट सॉरी इथं नेक्स्ट कोणती तुमची ब्लॉक्ड मोटर टेस्ट त्यामध्ये काय करणार आहे आपण मोटर काय करणार आहे ब्लॉक करणार आहे ठीक आहे सर्किट डायग्राम फॉर दिस टेस्ट सेम एज नो लोड टेस्ट बट कंडिशन इज व्हॉट द रोटर इज ब्लॉक्ड ठीक आहे तुमचा रोटर कसा आहे फक्त ब्लॉक केला आपण म्हणजेच काय असणार आहे तुमची सेम तुमची डायग्राम असणार आहे हा काय तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे या ठिकाणी तुमचा ॲमीटर असेल हा काय दाखवणार तुमचा शॉर्ट सर्किट करून दाखवणार आहे ठीक आहे त्यानंतर इथे काय असेल तुमचा वॅटमीटर असेल जे काही कॉपर लॉसेस असेल ते हा तुमचा शो करेल या ठिकाणी तुमचा व्होल्टमीटर असेल तुमचं व्होल्टेज रेडिंग दाखवेल त्यानंतर तुमची काय असणार आहे ही मोटर असणार आहे ओके आता फक्त या चेंजेस काय तुमचं इथं काय येणार आहे तुमचं लोड येणार आहे आता काय असणार तुमचं कपल शाफ्टला लोड असणार आहे एवढाच काय तो फरक डायग्राम मध्ये फक्त इथं काय तुमचं शाफ्टला काय असणार आहे तर लोड येणार आहे ठीक आहे म्हणजेच काय करतोय आपण या ठिकाणी लोड फक्त तुमचा कपल करणार आहे वन सेकंड या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात लोड कनेक्ट करणार आहे आणि लोड कनेक्ट करून आपण काय करणार आहे ही टेस्ट परफॉर्म करणार आहे आणि काही रिडिंग्स घेणार आहेत त्यावरून आपल्याला काय समजणार आहे
कॉपर लॉसेस संबंधात, त्यासाठी आपण ही टेस्ट घेत असतो. ठीक आहे, डायग्राम सिंपल आहे, यामध्ये काय डिफरन्स काय नाही. ठीक आहे, ओके. आता यामध्ये आपण काय काय ते बघणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट इज केअर इज टेकन दॅट इनिशियली ऑटो ट्रान्सफॉर्मर इज केप्ट टू इट्स झिरो पोझिशन. ठीक आहे, आपण काय करणार आता, रोटर ब्लॉक करणार आहे. ठीक आहे, रोटर ब्लॉक करणार म्हणजे थोडक्यात काय, रोटर आपला काय असणार, लोड असणार. त्यामुळे आपण काय करणार आहे, जो का ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे तो आपला पहिला झिरो पोझिशनला असला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर मोटर इज स्टार्टेड, त्यानंतर तुम्ही काय करणार, मोटर तुमची चालू करणार आहात. स्लोली ऑटो ट्रान्सफॉर्मर इज ऑपरेटेड अँड व्होल्टेज इज इनक्रीज्ड टिल एमिटर रीडिंग शोज द रेटेड करंट. आता यामध्ये कसं आहे बघा, आपण दोन्ही मधला फरक फक्त समजावून घ्या. तुम्ही नो रोड मध्ये काय करतो होता, रेटेड व्होल्टेज अप्लाय करतो, बरोबर आहे. नो रोड मध्ये काय करतो तुम्ही, रेटेड व्होल्टेज अप्लाय करतो होता. फक्त हा डिफरन्स आहे मेन यामध्ये. हा जर तुम्हाला समजला तर एकदम चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, नाही तुमचं जे काय ब्लॉक रोटर आहे त्यामध्ये कसा असणार आहे, तुम्ही रेटेड करंट देत आहे, यामध्ये रेटेड व्होल्टेज असणार आहे, यामध्ये काय असणार आहे, तुमचा रेटेड करंट असणार. हा इनिशियली मेन डिफरन्स आहे यामध्ये. ठीक आहे, त्यामध्ये काय सांगितलंय बघा, स्लोली ऑटो ट्रान्सफॉर्मर इज ऑपरेटेड अँड व्होल्टेज इज इनक्रीज्ड टिल एमिटर रीडिंग शोज द रेटेड करंट ऑफ द मोटर. ठीक आहे, ऑपरेशन ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर इज स्टॉप्ड अँड रीडिंग्स ऑफ द रिस्पेक्टिव्ह मीटर्स आर टॅब्युलेटेड इन ऑब्झर्वेशन टेबल. ठीक आहे, ज्यावेळी तुमचा रेटेड करंट रीच करेल, तुमचा ट्रान्सफॉर्मर काय करेल, रेटेड करंट रीच करेल, त्यानंतर आपण काय करणार आहे, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये ज्या व्हॅल्यू लिहून घेणार आहोत. पहिला व्होल्टेज, ठीक आहे, ते व्होल्टेज कधी मिळणार तुम्हाला, ज्या तुमचा रेटेड करंट रीच करेल त्यावेळी तुम्हाला हे व्होल्टेज भेटून जाईल. त्यावेळी तुम्ही काय करणार आहे, जे काय वॅट मीटरचं रिडिंग आहे ते घेणार आहे, फ्रिक्वेन्सी काय असेल ते मेजर करणार आहे, आणि काय होणार आहे, तुमचं निग्लेक्टिंग आयर्न लॉसेस का, तुमचं व्होल्टेज खूप कमी असणार आहे, खूप कमी व्होल्टेज तुमचा रेटेड करंट अचीव करणार ड्यू टू द लोड. ठीक आहे, त्यामुळे तुमचा रेटेड करंट, सॉरी, जे काय व्होल्टेज असणार आहे ते स्मॉल असणार आहे, त्यामुळे तुमचे आयर्न लॉसेस काय होणार आहेत, निग्लेक्ट होणार आहेत, आणि जे काय तुम्हाला मिळणार ते टोटल काय असणार, तुमचे कॉपर लॉसेस असणार. म्हणजेच जे काय तुमचं वॅट मीटर आहे ते काय शो करेल, तुमचं फुल लोड कॉपर लॉसेस शो करेल. काय शो करणार आहे तुम्हाला, फुल लोड कॉपर लॉसेस काय करणार ते शो करणार. ही झाली तुमची ब्लॉक्ड मोटर टेस्ट. ठीक आहे, सिंपल आहे, जशी तुमची थ्री पेज होती तशीच सिंगल पेज आहे. नेक्स्ट तुमची क्वाइट ट्रेनिंग टेस्ट. ओके, नावाचं आहे बघा क्वाइट, नावाचं काय, क्वाइट म्हणजे न आवाज करता फिरवायचा आपल्याला मोटर, एवढाच विषय आहे यामध्ये. दिस टेस्ट रिक्वायर्स व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सप्लाय. फक्त काय येणार आहे, जे तुमचं मोटरचं कनेक्शन तुम्ही करत होता ना, हे आपण ठिकाणी फक्त काय टाकायचा, व्हीएफडी किंवा व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सप्लाय टाकायचा, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी सप्लाय टाकायचा. त्यानंतर तुमचं सेम कनेक्शन असणार आहे, एमिटर, व्होल्टमीटर, ठीक आहे, वॅट मीटर, त्यानंतर तुमची मोटर, कनेक्शन तुमचे सेम आहेत, फक्त काय येणार आहे, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी येणार, एवढाच फक्त तुमचं कन्स्ट्रक्शन मध्ये फरक आहे. डायग्राम तुम्ही बघितला तर सगळ्यांचे सेम आहेत, फक्त कन्स्ट्रक्शन मध्ये थोडंफार डिफरन्स आहे बघा. ठीक आहे, नोट दॅट द मोटर ऑपरेशन इज नॉईजलेस ऑर नॉईज लेवल इज बिलो द स्पेसिफाईड लेवल. ठीक आहे, तुमची नॉईज कशी अशी असली पाहिजे, जे काही स्पेसिफाईड लेवल आहे त्यापेक्षा कमी असली पाहिजे, किंवा नॉईजलेस ऑपरेशन तुमचं झालं पाहिजे तुमच्या मोटरचं. ह्या टेस्टचं काय हे उद्देश आहे, द टेस्ट कॅन बी कंटिन्युअड बाय लोडिंग द मोटर अँड चेकिंग द नॉईज लेवल विच शॅल बी बिलो अ स्पेसिफाईड लेवल. तुम्ही लोड इकडे वाढवत जाणार आणि इकडे नॉईज चेक करणार, जसं जसं लोड वाढत जाईल तसं तसं तुमचा जर नॉईज जर वाढायला लागला, सपोज तुमचा नॉईज काय लागला, वाढायला लागला, तर काय करायचं, तिथंच ते लोडिंग थांबवायचं, आणि काय असणार तुमची टेस्ट तिथं त्या लोडसाठी तुमची स्पेसिफाईड असणार आहे, किंवा त्या लोड पर्यंत तुमचा नॉईज लेवल तुमचा विदिन लिमिट असणार आहे. ठीक आहे, ही आहे आपली क्वाइट ट्रेनिंग टेस्ट. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजले असतील. ह्या सगळ्या आपल्या रुटीन टेस्ट होत्या, त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण टाईप टेस्ट बघणार आहोत. ह्या ज्या काय रुटीन टेस्ट आहेत त्या टाईप टेस्टच्या अंडर पण येतात सगळ्या. ठीक आहे, बऱ्यापैकी सगळ्या. त्यानंतर एक्स्ट्रा काय ज्या काय टेस्ट आहेत रुटीन, सॉरी टाईपच्या अंडर, त्या आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.